त्याला गरज असेल तर येईल बोलवायला, त्याचा आम्हाला काही गरज नाही बीजेपीची काँग्रेसची, आम्ही रोडनं फिरू, काय काळजी करायचं आपण. आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर, हे लक्षात ठेवायचं. आणि मला असला कार्यकर्ताच भीक मागणारा बनवायचा नाही. मला साहेब तिकीट द्या, मला एम एल सी द्या, मला मर जाऊन तिकडं मी काही देत नाही, का वाटलं राहणं तर निघून जा. स्पष्ट आहे बघून कुठल्या कार्यक्रमाच्या आधारे तुम्ही एम एल सी घेतली, मंत्रिपद घेतलं? ती माझ्या पक्षाची अलायन्स होती, अलायन्स होती, अलायन्समध्ये तडजोड करावं लागणार ना. मी आताच तुम्हाला काय म्हणतो, बीजेपी झाले तर कॉंग्रेस जरी होऊ शकते आमची, तसंच तुम्ही मला प्रश्न विचार अलायन्समध्ये होत असताना ते होणार ना पुढे मला होत जातं. आयडियोलॉजी आमची वेगळी, त्यांची आता कोणाबरोबर नाही, आम्ही स्वतःच फिरतोय ना गाड्या घेऊन. असं आता आम्हाला कोणी बोलवतच नाही, तर आता दिल्लीच्या मेट्रोला बोलवलं का आम्हाला? मग आम्ही कशाला सांगू आम्हाला बोलवा म्हणून? आम्हाला निमंत्रण द्या म्हणून फोन करू का त्यांना? तो ह्यांना सांगू काँग्रेसवाले सोनी राहुल गांधीला आम्हाला बोलवायचे, आम्ही कशाला बस काय करायचं? दोघांपैकी कोणी बोलवलं तर तुम्ही पसंत नाही? आता सर अजून ती पार्लमेंटरी कमिटी ठरवलं ना, ती माझ्या हातात काय येतो, मला मारतील म्हणे, मला तुम्ही मार्ग झालाय करा, तुम्ही फक्त प्रचारला फिरा, विषयच नाही. त्यामुळे पक्ष वाढवायला मी ठरवलेलं आहे. माझं वय 55 आहे, अजून मी 20-22 वर्ष काही मारणार नाही. भाजपमध्ये अलायन्स करताना तुम्ही म्हणताय की आम्ही मुंडे साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून किंवा मुंडे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर अलायन्स केलो. आता जर भाजप बरोबर अलायन्स करायचं म्हणलं तर असा कोण माणूस आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकाल? किंवा काँग्रेस बरोबर जर अलायन्स करायचं म्हणलं तर असा कोण माणूस आहे ज्याच्यावर? काँग्रेसमध्ये विश्वास नाही माझा, भाजपवर विश्वास आहे. आता माझ्याच बुद्धीवर माझा विश्वास आहे. राष्ट्रवादी तर काय, आता कुठली राष्ट्रवादी मोठी आहे तीच कळलं मला. तुम्ही सांगा कुणाशी करायची. आता असं आहे की तुम्हाला पक्ष वाढवायचा असेल किंवा पुढे जायचं असेल तर तुम्ही म्हणता तडजोडीचं राजकारण किंवा आघाडीचं राजकारण सध्या सुरू, शेवटच्या 5 मिनिटाचं करायचं, शेवटच्या 5 मिनिटात त्यातच कशाला अशा परिस्थितीत कोण जो माणूस तुम्हाला रिलायबल वाटतो भाजपमध्ये बाबा हा अजून अजून कोणीही नाही किंवा इंडियामध्ये हा माणूस आहे त्याच्या? माझा असं पर्सनल रिलेशन असणारा या दोघात कोण नाही जवळचा एवढा. मला तुमच्या राजकीय आकलनानुसार शरद पवार जास्त रिलायबल आहे का अजित पवार जास्त रिलायबल आहे? एक झालं की अजित दादाबर बेनिफिशरीज ऑफ द वोटर्स, म्हणजे सत्तेला बेनिफिशरी घेणारी माणसं अजित दादाबर आणि एकनाथ शिंदेवर गेले होते, आणि कॉमन माणूस आहे ना तो पवार साहेबावर आणि उद्धव ठाकरेवर राहिलेला आहे. म्हणजे जे पुढे येतं गावातलं टगे म्हणतो आपण, पांढरे कपडे घालून वगैरे रोज चमचरीत गाड्यात गॉगल लावून फिरणार आहे, तर ती कुणाकडे गेलं तर एकनाथ शिंदेकडं, आणि ते कुणाकडे गेलं तर अजित दादा. पण ती बी त्यांची करेक्ट माणसं नाहीत, ते जेव्हा खुर्ची जाईल ना तेव्हा त्यांच्या मागच भाग कोण नसणारी माणसं. तसं उद्धव साहेबाला एक सिंपथी वर्ग आणि पवार साहेबाकडे सिंपथी वर्ग आहे, त्यांची जी ठराविक मत आहे. मी असं विचारलं की रिलायबल कोण आहे, अजित दादा का शरद पवार? कुणाला रिलायबल जास्त राजकारणात विश्वासार्ह कोण आहे? आता काय तसं, आता दोघांची विश्वासात तशी बऱ्यापैकी कमी होत झालेली आहे, कारण एकत्र बसतायत आणि पुन्हा आम्ही दोघं एकत्र सांगतो. त्यामुळं आता ह्यातून एक होईल की काँग्रेसला थोडा फायदा होईल, काँग्रेसने नीट खेळी गेम तर. राष्ट्रवादीवर लोकांचं प्रेम जास्त होतं, पण आता पझल अवस्थेत राष्ट्रवादी. नाना पटेल तर मला लागलं ती पक्ष चालवण्यासाठी मला एफडी मोडा लागते. आता ती होणार ना, ती भाग वेगळा आहे विषय म्हणजे. पण काँग्रेसची रिलायबिलिटी वाढत थोडीशी, काय का असेल काँग्रेसला थोडंसं. आता नेता नाही काँग्रेसला कोण, बोंबा बसताय, पण सामान्य लोक त्यांच्याकडे अपेक्षेने वेगळ्या बघतात. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन